अंबाई वरवडे ग्राम पंचायत सदस्य मान्य श्री धीरज करलकर यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राधानगरी तालुका भाजप युवा मोर्चा सर्व ग्रामस्थ मित्र परिवार अंबाई वरवडे तालुका राधानगर. भाजप उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र देशमुख व कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष आनंदराव साने यांची राशिवडे भाजप शाखेला भेट. यावेळी राजेंद्र देशमुख यांचा सत्कार राधानगरी तालुका उद्योग आघाडीचे अध्यक्ष हरीश मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला, तर आनंदराव साने यांचा सत्कार भाजप राशिवडे शहराध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच कृष्णनाथ पवार, विस्तारक भिकाजी जाधव, सुनील तवटे, अर्जुन पाटील, संदीप धुंद्रे, भगवानराव निंबाळकर, सदाशिव जाधव, पोपट जमादार राजेंद्र रेडेकर, शशिकांत निले, नागेश कुंभार, सागर देवळकर, मिलिंद वर्णे, तर आभार संतोष पाटील यांनी मानले. आरके न्यूज प्रतिनिधी, पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे. देशमुख उद्योग आघाडीचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आहे. या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे उद्योजक आहेत आणि ज्या उद्योजकांना आजपर्यंत इतक्या 70 वर्षांमध्ये जो ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक मिळाल्या त्याच्यामध्ये बदल व्हावा आणि त्याच्यामधनं जी मोदी साहेबांनी जे आत्मनिर्भर भारतमधनं जे 20 लाख कोटीचं जे बजेट सरकारनं उद्योजकांसाठी आणि सर्व घटकांसाठी दिले त्या घटकांसाठी त्या घटकांशी बोलून त्या घटकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी पूर्ण जिल्हाभर आमचा हा दौरा सुरू आहे. आणि याच्यामध्ये अगदी फळ विक्रेता, भाजीपाला विक्रेता, चहाची टपरीवाला, सायकल दुकानवाला असे जे हातावरच्या पोटावरची लोकं ज्यांचा छोटा छोटे धंदे आहेत ह्या लोकांना त्याच्यामध्ये काय काय लाभ मिळू शकतो, त्याच्याबरोबर शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आहे, त्याचबरोबर इतर घटकांसाठी अगदी एखादी शेतकरी कंपनी असेल तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत आणि त्याच्यामधनं सरकारचा भाग काय आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांना सर्वसामान्य माणसांना त्याच्यामध्ये काय नाही मिळणार, अगदी कोळी समाजाचे मासेमारी करणाऱ्या लोकांपासून ते सर्व घटकांना ज्या योजना त्याच्यामध्ये आहेत त्या संदर्भातली माहिती ह्या पूर्ण कार्यकर्त्यांना जिल्ह्याभर जेवढे आपले घटक आहेत त्या घटकांना माहिती व्हावी यासाठी हा आमचा दौरा सुरू आहे.